आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसर येथील जैन मंदिरात अज्ञात चोरट्याचा डल्ला, 15,000 दागिने आणि रोख रक्कम लंपास. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कवटेसर परिसरातील जैन मंदिरात अज्ञात चोरट्याने ग्रिल उचकटून प्रवेश करत मंदिरातील रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे 15,000 ऐवज लंपास करण्याची घटना घडली आहे. याबाबत मंदिराचे पुजारी भरत गजानन उपादे वय 40 यांनी अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून फिर्यादीत अज्ञात चोरट्याने ग्रिल उचकटून मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम आणि दागिने असा 15,000 मुद्देमाल लंपास केला असल्याची नोंद आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करत आहेत. मानकर न्यूज साठी कवटेसारहून संदीप इंगळे.